नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय, कंपन्यांमध्ये पगारवाढीचे बोनसचे वारे वाहायला लागलेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार यंदा 9.6% इन्क्रीमेंटची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसोबतच परफॉर्मन्सवर आधारित बोनसही दिला जातोय, त्यामुळेच पगारवाढीचा आणि बोनसचा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण. हॅलो निरंजन, काय म्हणताय, कसे आहात? मस्त एकदम. आणि आता विषय एकदम इंटरेस्टिंग आहे, इन्क्रीमेंट आणि बोनसचं प्लॅनिंग. येस, नक्कीच इंटरेस्टिंग आहे. राईट. सो इन्क्रीमेंट हे फक्त सॅलरीत होत नसतं, ते व्यवसायातही होत असतं. कारण नेटानं काम करणाऱ्या व्यक्तीला डेफिनेटली काम हे भरपूर मिळतं, आणि तुमच्याकडे बघून मला ते सारखं जाणवत आहे, तर तुमची पण इन्व्हेस्टमेंटची इन्क्रीमेंट ही झाली पाहिजे असं मला वाटतं. वा, नक्की. आपण हा एपिसोड संपला की नक्की बसून बोलूया. सो सुरू करूया. उन्हाची काहिली काहीच्या काही वाढली आहे, आणि नोकरीच्या टळटळीत उकाड्यात इन्क्रीमेंट रूपी थंड वाऱ्याची झुळूक ही सुरू झाली आहे. तर पगार वाढीनंतर काय करायचं याचे अनेकांचे प्लॅन्सही सुरू झाले असतील, पण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून इन्क्रीमेंटकडे बघायला हवं का, आणि ते बघायचं म्हणलं तर नेमकं कसं बघायचं? निरंजन, आपण तुमच्या इन्क्रीमेंट बिझनेस इन्क्रीमेंटबद्दल बोलायचं आहे असं तुम्ही कमिट केलं आहे, आणि डेफिनेटली या एपिसोडनंतर आपण ते करूयात. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की इन्क्रीमेंट रूपी थंड वाऱ्याची झुळूक ही सुरू झाली आहे आणि पगारवाढ लोकांना होताना दिसती आहे, स्पेसिफिकली काही सेक्टर्सचा जर विचार केला तर IT असेल, फार्मा असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर इथे पगारवाढ झालेली दिसते आहे किंवा बोनसेस मिळालेले दिसत आहेत. तर असे लोक आमच्यापर्यंत येत आहेत आणि त्यांचं प्लॅनिंगही त्या इन्व्हेस्टमेंटचं, त्या आलेल्या बोनसचं किंवा आलेल्या इन्क्रीमेंटल सॅलरीचं काय करायचं ह्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सो एक्झॅक्ट राईट वेळेत तुम्ही हा टॉपिक छेडला आहे असं मला वाटतं. आता अनेकांचे प्लॅन सुरू आहेत, पण हे प्लॅनिंग करताना फक्त इन्व्हेस्टमेंट ह्या अर्थाने न बघता ओव्हरऑल माझं आत्तापर्यंत फायनान्स रिलेटेड प्लॅनिंग कसं होतं आणि त्याच्यात मला आत्ता वाढलेल्या पगारामुळे काय बदल करायचेत किंवा काय बदल होऊ शकतात हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मी समजा पूर्वी प्लॅनिंग करताना, फायनान्शियल प्लॅनिंग करताना, गुंतवणुकीचं प्लॅनिंग करताना साधारण 4 ते 5 फंडांमध्ये गुंतवणूक केलेली होती आणि 50,000 रुपये महिन्याची माझी SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा माझा सुरू होता, ज्याने असं ठरवलेलं होतं गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून की बाबा मी फायनान्शियल फ्रीडम हे येणाऱ्या साधारण 20 ते 22 वर्षात अचीव करू शकणार आहे. परंतु आता मला सॅलरी इन्क्रीमेंट मिळालेलं आहे किंवा माझा बोनस मला मिळालेला आहे आणि त्यातले साधारणतः 30 ते 40% पैसे हे इथे मी घालावेत असं मला वाटतं आहे. सो म्हणजेच माझी SIP ही टॉपअप होणार आहे, आणि त्याचबरोबर मला मिळालेला समजा उदाहरणार्थ 10 लाख रुपयांचा बोनस असेल तर त्यातले मला ट्रीपसाठी 5 लाख रुपये लागणार आहेत जे मी खर्च करणार आहे, आणि उरलेले 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट करू शकतो आहे, तर ते 5 लाख रुपये देखील मी टाकणार आहे. आणि हे सगळं करून मी माझं फायनान्शियल गोल साधारण मला 10 करोड रुपये अचीव करायचे आहेत असं ठरवलेलं होतं, जे माझं साधारण 20 ते 22 वर्षांनंतर अचीव होणार होतं. पण मी जर आज 25,000ची ॲडिशनल SIP त्याच्यात सुरू करतो आहे कारण माझ्या पगारवाढीमुळे मी टॉपअप त्या SIP करू शकतो आणि 5 लाखांचं सरप्लस, ॲडिशनल सरप्लस मी त्याच्यात टाकतो आहे. म्हणजेच माझं 22 ते 20 वर्षांचं जे गोल होतं आता ते 18 वर्षातच अचीव होणार आहे. सो सांगण्याचा मुद्दा असा ह्यातला होता की जर मी माझं आलेल्या ॲडिशनल पैशांचं प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग ह्या अर्थाने जर गुंतवणूक सल्लागाराला जाऊन भेटलो किंवा मी जर स्वतः प्लॅनिंग करत असेल तर त्या पद्धतीने 30 ते 40% रक्कम ॲडिशनल वेगळी बाजूला काढली, वाढलेला सगळाच पगार हा खर्ची लागणार आहे असं होणार नाही आहे. कारण आत्तापर्यंत जे काही पैसे येत होते त्यात माझा खर्च हा मी भागवत होतो किंबहुना कॉम्प्रमाइज न करता योग्य पद्धतीने खर्च करत होतो. तर उगीचच ॲडिशनल खर्च न करता त्याची योग्य जर गुंतवणूक झाली तर ते चांगलंच असेल आणि तुम्हीच फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता किंवा तुम्हीच फायनान्शियल फ्रीडम हे तुम्ही ठरवलेल्या ड्युरेशनपेक्षा आधी हे अचीव करू शकता असं मला इथे नमूद करावं असं वाटतं.
म्हणजे उत्पन्न वाढतंय म्हणून खर्चही वाढवतोय आपण, असं न करता त्याच्यापेक्षा गुंतवणूक कशी वाढेल हे बघायला पाहिजे. परंतु त्यातला एक मुद्दा हा पण आहे निरंजन, की फक्त गुंतवणूक वाढली पाहिजे असंही नाही, की खर्च देखील वाढले पाहिजेत. किंवा खर्च झालेच तर इकॉनॉमीची सायकल, विशेष सायकल ही कम्प्लीट होते, कारण कोणाचं तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे. त्यामुळे खर्च देखील झाला पाहिजे. सगळेच पैसे इन्व्हेस्टमेंटला द्या आणि तुमचा आनंद हा वाढवू नका किंवा आनंद अबाधित ठेवू नका असं मला सांगायचं नाही आहे. आनंद हा अबाधित राहिलाच पाहिजे, किंबहुना वेगवेगळ्या गोष्टी ह्या एक्सप्लोर ह्या झाल्या पाहिजेत, तरच आपण आपली नॉलेज लेवल देखील वाढवू शकतो, आपल्याला वेगळी व्हिजिबिलिटी देखील मिळते, ॲट दी सेम टाइम आपल्याला गुंतवणुकीचा आनंदही घेता येईल. परफेक्ट. खासगी क्षेत्रात यंदा सरासरी 10% आसपास पगारवाढ होईल असं वर्तवलं जात आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जसं म्हणलं तसं इकॉनॉमिक टाईम्सची या संदर्भातली एक बातमी अलीकडेच प्रसिद्ध झालेली, म्हणजेच जर 1,00,000 रुपये पगार असेल तर त्यात 10,000 रुपयांची वाढ ही अपेक्षित आहे. पगारवाढ झालीच नाही आहे असं समजून गुंतवणूक सुरू करण्याचा एक सल्ला दिला जातो, काय सांगाल तुम्ही? कसं आहे की आपण मध्यंतरी एक बिहेवियर ह्याच्यावर पण एक पॉडकास्ट केलेला आहे, तर माझी पगारवाढ झालेली नाही आहे किंबहुना कंपनीने तेवढी प्रॉडक्टिव्हिटी दिलेली नाही, कंपनीला तेवढा प्रॉफिट झालेला नाही आहे आणि त्याचमुळे माझी पगारवाढ झालेली नाही आहे. मी माझं 100% देण्याचा प्रयत्न केला, पण बिकॉज ऑफ मे बी रिसेशन, बिकॉज ऑफ मार्केटमधली ओव्हरऑल शांतता, मंदी ज्याला आपण म्हणू, ओके, ह्यामुळे कंपनीला तेवढा परफॉर्मन्स येताना दिसला नाही, कंपनीच्या प्रॉडक्टला तेवढा परफॉर्मन्स येताना दिसला नाही. म्हणून कंपनीने यावर्षी डिक्लेअर केलं की बोनस किंवा इन्क्रिमेंटल मला जे काही पैसे मिळणार होते ते मिळणार नाही आहेत. तर मी कुठेही नाराज न होता शांतपणे माझी इन्व्हेस्टमेंट आहे तशी जरी कंटिन्यू ठेवली तरी अडचण नाही, पण त्यात खंड येता कामा नाही आहे, एक. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर मी मागच्या वर्षी माझा खर्च, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस ज्याला असं आपण म्हणू, मासिक खर्च हा 50,000 रुपये होता, ज्याच्यात डिपेंडंट एक्सपेंडिचर हे 10,000 रुपये होतं, आणि आज माझ्या कुटुंबातली ती व्यक्ती कमी झालेली आहे, ओके, किंवा ती व्यक्ती आता अस्तित्वात नाही आहे, ती देवाला प्यारी झालेली आहे असं आपण म्हणूयात, ओके. तर तिथे ते 10,000 रुपये मला कुठल्याही गोष्टीला, इतर गोष्टीला लागणारे नाही आहेत. मी हे निगेटिव्ह अर्थाने नाही सांगत आहे, पॉझिटिव्ह अर्थाने सांगतोय, परंतु माझी पगारवाढही झालेली नाही, तर मी उगीच खर्च न वाढवता ते 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंटला कसे आणता येतील याचा देखील विचार करायला हरकत नाही. म्हणजेच माझी इन्क्रिमेंटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि माझं फायनान्शियल फ्रीडम जे मी परत 20-22 वर्षांसाठी ठरवलेलं होतं की त्याच्यानंतर मला फायनान्शियल फ्रीडम मिळेल, तर ते कधीतरी 19व्या वर्षी किंवा 19व्या वर्षी मिळण्यात मदत ही नक्की होणार आहे माझ्या ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटमुळे. सो इन नेट शेल जरी माझा पगार वाढला नाही तरी मी पेशन्स कुठेही न हलवता, कारण पगारवाढ ही कायम माझ्या परफॉर्मन्सवरच अवलंबून असते असं नाही, ती कंपनीच्या परफॉर्मन्सवर देखील अवलंबून असते आणि बिझनेसला देखील चढउतार असतात, बिझनेसच्या सायकलला चढउतार असतात, इंडस्ट्री स्पेसिफिक चढउतार असतात, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी त्याच्यावर इम्पॅक्ट करतात, मार्केटमधलं एन्व्हायरमेंट त्याच्यावर इम्पॅक्ट करतं. सो नाराज न होता शांतपणे मित्रांनो काम करत राहा, इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट ठेवा, टेन्शन घेऊ नका. पगार वाढला तर इन्व्हेस्टमेंट वाढवा, नाही वाढला तर इन्व्हेस्टमेंट कमी करू नका. आणि त्याचबरोबर की जे ह्या प्रश्नात तुम्ही नमूद केलेलं आहे की 10,000ची पगारवाढ अपेक्षित आहे आणि ती झाली आहे, पण आपण मनात कुठेतरी खुणगाट बांधा की जरी पगार वाढला आहे तरी मला खर्च नाही वाढवायचे आहेत आणि माझे 10,000 रुपये स्ट्रेट जर इन्व्हेस्टमेंटला गेले तरी चालणार आहे, कारण माझं ज्या एक्सपेन्स माझे जे आहेत, हाऊसहोल्ड एक्सपेन्स ज्याला आपण म्हणतो किंवा लाईफस्टाईल एक्सपेन्स आपण म्हणतो, तर ते एक्सपेन्सेस माझ्या आधीच्या पगारामध्ये भागत होते आणि म्हणूनच मी इन्व्हेस्टमेंट करत होतो ना, तर ॲडिशनल आत्ता ते पैसे खर्च म्हणून मला लागणारेच नाही आहेत. आणि जरी लागणार असतील तरी स्वतःवर, भावनांवर कंट्रोल ठेवायचं आहे आणि खर्च वाढू न देता पूर्णच्या पूर्ण 10,000 जी पगारवाढ अपेक्षित होती आणि झालेली आहे ते पैसे गुंतवणुकीत कसे जातील, ॲडिशनल टॉपअप इन्व्हेस्टमेंट कशी होईल ह्याचा विचार हा नक्की झाला पाहिजे. म्हणजेच खाजगी क्षेत्रात 10% पगारवाढ होती हे इकॉनॉमिक टाईम्सने जे सांगितलं ते सत्य आहे असं दिसतंय होताना, आणि 10,000 1,00,000 पगार वाढलेला दिसतोय, तर श्रोत्यांना हा सल्ला आहे की कृपया ही झालेली वाढ ही इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात दिसू देत. पगार वाढीनंतर पुढचा आणखी एक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे तो बोनसचा. म्हणजे अनेक कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजच्या कामगिरीवर आधारित विशेष बोनस हा दिला जातो, तर या बोनसचं प्लॅनिंग नेमकं कसं करावं? बऱ्याचदा याचा प्लॅनिंग करण्यापूर्वीच तो खर्च येऊन जातो, तर हे कसं टाळायचं? बोनस माझ्यापर्यंत येईपर्यंत
मी इतके खर्च वाढवलेले असतात आणि त्यामुळेच आलेले पैसे कोणाला तरी वाटण्यात हे जातात. ओके, कोणाला तरी वाटण्यात जातात ह्याचा अर्थ मी ते खर्च आधीच करून ठेवलेले आहेत किंवा त्याचं कुठेतरी आधीच लेखाजोखा करून ठेवलेला आहे आणि म्हणून ते पैसे माझे वाटले जात आहेत. आता माझा बोनस 6 महिन्यानंतर येणार आहे म्हणून मी 6 महिने आधीच खर्च करायला सुरुवात करायची आहे का ॲडिशनल. आता बोनस येणार आहे हे मी मनाशी का बांधून ठेवतो? मी परफॉर्मन्स उत्तम देतो आहे आणि आपण आधीच्या प्रश्नामध्ये जसं बघितलं की कंपनीनी कम्पॅरेटिव्हली तेवढं परफॉर्म केलं नाही तर बोनस मिळेल ह्याची शाश्वती नाही आहे ना. बोनस हे कंडिशनल आहे. ओके, तो मिळेल किंवा नाही मिळेल पण असं आपण पॉझिटिव्हली घेऊयात की तो मिळणार आहे. आता तो जरी मिळणार असेल तर त्याचं 3 महिने 6 महिने आधीच खर्चाचं प्लॅनिंग कशाला हवं आहे? मी रॅशनल ह्या अर्थाने हे सांगतो आहे की आपण अननेसेसरी खर्च न वाढवता आनंद आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोघांचा बॅलन्स जेव्हा सांभाळायचा आहे असं जेव्हा मी सांगतो तेव्हा आलेला बोनस हा मे बी तुम्ही 30-40% त्याचं दरवर्षीचं तुमचा जो काही ॲडिशनल खर्च असेल, मे बी आपण वर्ल्ड टूरमधला एखादा देश फिरून येणार असू, ओके, किंवा डोमेस्टिक ट्रीप आपण मोठी करणार असू, फॅमिली साईज जर मोठी असेल तर ती नक्की करा. पण सगळेच्या सगळे पैसे तिथे खर्च करू नका, म्हणजे तिथे जाऊन अननेसेसरी शॉपिंग टाळा आणि राहिलेले पैसे हे इन्व्हेस्टमेंटला येऊ देत, त्याचं प्लॅनिंग हे इन्व्हेस्टमेंटसाठी होऊ देत. आनंद आणि इन्व्हेस्टमेंट याचा बॅलन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता हा फायनान्शियल फ्रीडमकडे जातो. फायनान्शियल फ्रीडम ही खूपच महत्त्वाची टर्मिनॉलॉजी तुम्ही सांगताय, त्याच्यावरही आपण एकदा सविस्तर बोलूया नक्की. पुढे जाऊया की पगार वाढतोय तशीच महागाई देखील वाढतीय, त्यामुळेच खर्चांवर चाप लावत गुंतवणूक कशी करायची हा अनेकांचा प्रश्न असतो. काय सांगाल तुम्ही? पगार वाढतोय तशी महागाई वाढतीय कारण इंडिया इज नोन ॲज अन इन्फ्लेटेड कंट्री. जिथे इन्फ्लेशन आहे तिथेच ग्रोथ आहे, जिथे डिफ्लेशन आहे तिथे ग्रोथ तुम्हाला फारशी दिसणार नाही. याचं उत्तम उदाहरण जपानसारखी कंट्री होती, आता तिथेही इन्फ्लेशन आलं आहे. परंतु जर इन्फ्लेशन आपल्या देशात अजून बराच कालावधी राहणार आहे किंबहुना पुढची 2 डेकेड राहणार आहे असं मला पर्सनली वाटतं ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून, तर महागाई वाढती आहे म्हणून माझा खर्च लगेचच वाढला पाहिजे असं नाही आहे. तर ओव्हरऑल मी जेव्हा खर्चाचं प्लॅनिंग करतो आहे म्हणूनच आम्ही सांगताना की तुम्ही तुमचं हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर, लाईफस्टाईल एक्सपेंडिचर, डिपेंडंट एक्सपेंडिचर, खर्चाची विभागणी अशी करा किंवा त्या टाईप ऑफ कॅटेगरीमध्ये त्याला मांडा. ओके, जोपर्यंत आपण त्याची मांडणी करत नाही तोपर्यंत आपल्याला अंदाजच येत नाही की आपला खर्च नक्की काय आहे. एकदा ही मांडणी झाल्यानंतर असं होऊ शकतं की फूड इन्फ्लेशन अचानक वाढलं आहे किंवा व्हेजिटेबलचं इन्फ्लेशन वाढलं आहे, हे इंडियात बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की कोथिंबीरची जुडी ही 20 रुपयाची अचानकपणे मी 50 रुपयाला घ्यायला लागतो 3-4 दिवसानंतर, आज घेतलेली 20 रुपयाची 4 दिवसात मी 50 रुपयाला घेतो, म्हणजेच हे देखील इन्फ्लेशन आहे, ही देखील महागाई आहे. तर माझा टेम्पररी बेसिसवर खर्च वाढणार आहे, कायमच तो खर्च वाढणार आहे असं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी जर व्यवस्थित झाली तर दरवर्षी माझा हा खर्च वाढणारा नाही आहे. कारण आज जर मी 2 चपात्या खातोय तर पुढच्या वर्षी मी 4 चपात्या नाही खाणार आहे. ओके, किंबहुना जसं फूडचं आहे तसंच माझ्या अदर गोष्टी आहेत. म्हणजे जर तुम्ही आज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघितले जिथे मला ऑफिसमध्ये जायला लागतं आहे, ओके, रोजची पेट्रोलची माझी कॉस्ट आहे किंवा डिझेलची माझी कॉस्ट आहे, तर त्यातलं देखील व्हेरिएशन किती आहे आणि माझं पगारवाढ कशी झालेली आहे ह्याचा देखील बॅलन्स ठोकताळा मला मांडता येतो, बांधता येतो. असं नाही झालेलं की 5 वर्षांपूर्वी पेट्रोलची कॉस्ट 20 रुपये होती आणि आता आपण 1,625 रुपये भरतो आहे, इतकी कॉस्ट नक्कीच वाढलेली नाही आहे. सो मला सांगायचं हेच आहे की जरी महागाई वाढतीय तरीही आपला पगार देखील वाढतोय, तर खर्चावर कंट्रोल हा नक्की ठेवा, आनंद घालू नका पण कंट्रोल हा नक्की ठेवा आणि त्याची मांडणी करून जर ते योग्य पद्धतीने केलं तर आपलं प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंटचं आणि खर्चाचं याचा बॅलन्स हा आपल्याला योग्य पद्धतीने साधता हा नक्की येईल. अगदी बरोबर. आता मला सांगा की समजा 8-10 हजार रुपयांची पगारवाढ झाली असेल तर यापैकी किती रक्कम ही गुंतवणुकीकडे वळवायला हवी आणि ही गुंतवणूक कुठल्या माध्यमातून आवर्जून करावी? 8-10 हजार रुपयांची पगारवाढ ही साधारण समजा 1 लाख रुपयांच्या पगारांवर मला 8-10 हजारांची पगारवाढ मिळाली आहे असं आपण क्षणभर गृहित धरूयात, ओके, एक्झाम्पल म्हणून. आता जेव्हा मला 1 लाख रुपये पगार होता तेव्हा माझं बेसिक हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर ज्याच्यात मी EMI पकडत नाही आहे
ओके, घराचा हप्ता पकडत नाही किंवा इतर अदर काही लोन्स असतील तर ते पकडत नाही, बेसिक हाउसहोल्ड एक्सपेंडिचर हे जर माझं 30 ते 35 हजार रुपये महिना असेल, त्यानंतर साधारण एक 25-30 हजार रुपयांचा मी EMI भरत असेल, आणखीन एक 10 हजार रुपये लिक्विड म्हणून मी माझ्याकडे ठेवत असेल, आणि असं सगळं मिळून माझे जर 75 ते 80 हजार रुपये खर्च माझा जर महिन्याचा असेल, तर राहिलेले 20 हजार मी इन्व्हेस्ट करतोय. ओके, आणि आता माझ्याकडे नव्यानं 8-10 हजार रुपये येत आहेत, तर आता हे जर मला ह्या कुठेही खर्चात लागणार नसतील तर पूर्णच्या पूर्ण रक्कम ही मी इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. हेच करताना, आणि जर मी पूर्वीचं प्लॅनिंग असं केलेलं असेल की ज्याच्यात माझा एखादा फायनान्शियल गोल हा बिकॉज मी इन्व्हेस्टमेंट कमी करतोय त्यामुळे त्यावेळी कन्सिडर केला गेलेला नसेल, तर तो आता कन्सिडर करून, मे बी तो शॉर्ट टर्मचा गोल असेल, येणाऱ्या 2-3 वर्षांच्या नंतरचा तो मला फायनान्शियल गोल असेल, तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला असा विचार करायला हरकत नाही, आणि म्हणून ती पूर्णच्या पूर्ण रक्कम इन्व्हेस्टमेंटला जायला हरकत नाही. आता ह्याचबरोबर असं असू शकतं, केस स्टडी म्हणून आपण दुसरा एक केस स्टडी बघूयात, की अचानकपणे मला डिपेंडंट एक्सपेंडिचर हे वाढलेत. ओके, कुठली तरी घटना घरात घडली आणि डिपेंडंट एक्सपेंडिचर हे माझ्याकडे वाढलेले आहेत. सो जर तसं असेल आणि माझ्या वाढीव पगारात जर त्यातले 5 हजार रुपये तिथे जाणार असतील आणि शिल्लक माझ्याकडे 3 हजार ते 5 हजार रुपये राहणार असतील, तर तेवढे पूर्ण पैसे इन्व्हेस्टमेंटला जायला हरकत नाही. सो जसं केस असेल त्या पद्धतीने डिसिजन हा घेणं हा योग्य आहे, परंतु तो गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन घेणं हे नक्कीच रास्त ठरेल असं मला वाटतं. आता ह्याला माध्यम हे तुम्ही ही गुंतवणूक बँकेच्या RD करू शकता, तुम्ही ही गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये करू शकता, तुम्ही ही गुंतवणूक मे बी तुम्ही PF अकाउंट उघडलं असेल तर त्याच्यात ॲडिशनल पैसे लावून करू शकता. परंतु याचा विचार नक्की करा, जर हे मी पैसे पुढची 5-7-10 वर्षांसाठी लावणार आहे, म्हणजेच लाँग टर्मला लावणार आहे, तर परतावा, मिळणारा परतावा, रिस्क आणि माझा फायनान्शियल गोल याचा सुवर्णमध्ये आपल्याला साधायचा आहे, म्हणजेच मला योग्य प्रॉडक्ट निवडायचं आहे, तर मला तो योग्य रिवॉर्ड देखील माझ्या इन्व्हेस्टमेंटला दिसणार आहे असं मला वाटतं. ह्या प्रश्नाला समराईज करताना, 8 ते 10 हजार माझा पगार वाढलेला आहे तर मला मॅक्झिमम जेवढं शक्य आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट रक्कम ही वाढवणं रास्त ठरेल असं मला वाटतं. परफेक्ट. सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी ते क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकतात. क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या, नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, JioSaavn, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024 प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.